नमस्कार. उपवास करायलाच पाहिजे, कारण उपवासाचे फायदे जर तुम्हाला कळाले तर तुम्ही म्हणताल की याच्या आधीच आपल्याला करायला पाहिजे होता. उपवासाचे फायदे असे आहेत, उपवासामुळे काय होतं, आपण जर का कमी कॅलरीचे पदार्थ खाल्ले तर त्याच्यामुळे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, तुमचं डायबिटीस सुधारण्यास त्याच्यामुळे मदत मिळते, तुमची कार्बोहायड्रेट पचवण्याची शक्ती चांगली तयार होते. अँटी कॅन्सर, उपवासामुळे जे का आपण जे काही रॅडिकल्स तयार होतात, फ्री रॅडिकल्स बॉडीत तयार होतात, जे आपण रेग्युलरली खातोय, खूप खातोय, बाहेरचं खातोय, हे रॅडिकल्स तयार होणार नाहीत जर आपण उपवास केला तर. आणि ते अँटी कॅन्सर म्हणजे कॅन्सर विरोधी म्हणून काम करू शकतात, त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचे चान्सेस पण आपल्याला कमी कमी होणार आहे. त्याच्यामुळे पचनशक्ती सुधारते, तुम्ही जर का कमी कॅलरीचे पदार्थ खाल्ले तर पचनशक्ती सुद्धा सुधारणार आहे आणि आपलं वयोमान वाढतं, आपली हेल्थ वाढते. त्यामुळे उपवास हा नक्की करा, पण उपवास करताना इथे थोडंसं खटक, उपवास करताना दूध, फ्रूट, राजगिरा असे कमी कॅलरीजचे पदार्थ घ्या आणि त्यानिमित्तानं आपले बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह असणारे पदार्थ टाळले जाण्याची शक्यता आपल्याला वाढतीये. त्याच्यामुळे बाहेरचे न खाता आपण जे काही घरी खातो, ज्यांना खूप आवडते भगर, साबुदाणा वडा, साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठ, त्यांनी तो दिवसातून एकदाच प्रमाणात घ्या, कमी प्रमाणात घ्या. आणि हे उरलेले पदार्थ, दूध, फ्रूट आणि राजगिरा असे किंवा राजगिराच्या लाह्या, या असे पदार्थ जास्त वापरायचो, जेणेकरून बॉडीला पण आपल्याला आराम देता येईल, पचनशक्तीला आराम देता येईल, त्याचे फायदे पण अनुभवता येतील. आणि असं समजा की देवानी ही आपली हेल्थ सुधारण्यासाठी दिलेली एक चांगली संधी आहे, त्यामुळे उपवास नक्की करा, फक्त छोट्या छोट्या गोष्टींचं भान राखा. धन्यवाद.